तर त्यांनी फक्त आपण उद्धव साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या मागच्या केलेल्या जर क्लिप ऐकवल्या, हिंदू देवतांवर किती भयानक टीका या बाईने केलेली आहे हे आपण जर क्लिपा दाखवल्या तर मला वाटतं बरे होईल. मतदारसंघात सुषमा अंधारे यांची सभा होणार आहे, काय सांगा? हे बघा, आता ते 3 महिन्यानंतर इकडे आलेलं बाळ आहे, त्याच्यामुळे निश्चितपणाने या पक्षामध्ये त्यांचा येऊन 3 महिन्याचाच कार्यकाळ आहे आणि त्यांचं बोलणं आपण सगळेजण ऐकतोच की त्या काय कशा बोलत असतात, काय करत असतात. तर त्यांनी फक्त आपण उद्धव साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या मागच्या केलेल्या जर क्लिप ऐकवल्या, हिंदू देवतांवर किती भयानक टीका या बाईने केलेली आहे हे आपण जर क्लिपा दाखवल्या तर मला वाटतं बरे होईल. भाऊ, उद्या त्यांनी टीका करतायत, नाही त्यांनी टीका जरूर करावी, तो त्यांचा पक्षाने दिलेला त्यांना अधिकार असेल. पण माझी अशी विनंती असेल की हिंदू देवतांवर या बाईंनी किती भयानक बोललेल्या आहेत, हिंदू बाबतीमध्ये किती भयानक या बाईंची भाषणं आहेत, आदित्य साहेबांवर आणि उद्धव साहेबांवर यांनी काय काय बोललेले आहे, बाळासाहेबांवर काय बोललेले आहेत, हिंदू धर्मावर काय बोललेले आहेत, याच्याही क्लिप दाखवाव्यात, अन्यथा आम्ही सहन करणार नाही. भाऊ, असं उद्या महाराष्ट्राच्या सत्यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये निकाल आहे, काय आता निकालाच्या बाबतीमध्ये मला बोलता येणार नाही, कारण की शेवटी ते सुप्रीम कोर्टाचे अधिकार आहे, कोर्टाच्या निर्णयाबाबतीमध्ये बोलणं उचित होत नाही. जे काय होईल ते सगळ्यांना मान्य करावं लागेल.